हाय फ्रेंड्स, ईयू क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये सेतू अभ्यासक्रम इयत्ता 6वी विषय गणित, त्यामध्ये दिवस 17चा आज आपण अभ्यास करणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, तसेच लाईक करा. आजचा घटक आहे परिमिती व क्षेत्रफळ. आता परिमिती म्हणजे काय, ती कशी काढतात, क्षेत्रफळ कसं काढतात, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामध्ये समजून घेऊया परिमिती. रश्मीने ए बी सी डी आयताकृती मैदानाला एक फेरी पूर्ण करताना कापलेले एकूण अंतर किती. आता या मैदानाला रश्मीने काय केली, एक फेरी पूर्ण केली. त्या मैदानाची लांबी किती आहे, 6, रुंदी किती आहे, 4. ओके, ही पण किती असणार, इकडे 7 असणार, ही लांबी किती असणार, 4. म्हणजे 6 अधिक 4 10, 10 अधिक 6 16, 16 अधिक 4 20. म्हणजे किती ला की पूर्ण केले अंतर आहे एकूण 20 सेमीचं. तर आयताची परिमिती काढायची असेल तर काय करूया, परिमिती काय करणार, लांबी अधिक रुंदी. ओके, म्हणजे 2 वेळा लांबी आहे 2 वेळा रुंदी आहे. 2 लांबी 2 रुंदी म्हणजे काय, 2 आपण जर सामायिक घेतले तर कंसात काय उरतात, लांबी अधिक रुंदी. म्हणजे हे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता हा चौकोन आहे, हे चौरस, हे चारही बाजू समान दिसतात, ह्या म्हणतात चौरस. ओके, आता याची PQ अधिक QR अधिक RS अधिक SP चारही बाजूंची बेरीज केली, पण चारही बाजू समानच असतात. चारही बाजू समान, बाजू किती वेळा बाजू आहे, 4 वेळा बाजू. म्हणजे चौरसाची परिमिती बरोबर 4 × बाजू ही सूत्र तयार होईल. 2 सूत्र पाहिले, आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी, आणि चौरसाची परिमिती बरोबर 4 × बाजू. तर या ठिकाणी तुम्ही क्षेत्रफळ काढू शकता. बघा, काही क्षेत्रफळ 6 लांबी आहे 6 रुंदी पण 6 आहे. आता 1 सेमी बाजू असल्या चौरसाची संख्या मोजा किती असणार, ते 24 असतील. ओके, आपण डायरेक्ट पण काढू, 6 × 6 दिले ते 4 आहे, 1 × 4 आहे. ओके, किती आहे, 24, 1 2 3 4 5 6 4 बघा, 7 × 24 म्हणजे किती आहे, 24 आहेत. म्हणजेच आयताचे क्षेत्रफळ काय येणार, लांबी × रुंदी. लांबीने रुंदीचा गुणाकार घ्यावा, 7 × 24. म्हणजे लांबीने रुंदीचा जर गुणाकार केला तर काय होतो, आयताचे क्षेत्रफळ मिळतं. म्हणजेच काय, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी × रुंदी. तसेच हा चौरस आहे, चौरसाचे 1 सेंटीमीटरचे आपण जर चौकोनी केले की तयार होतात 9 तयार झाले. म्हणजे किती, ही बाजू किती, 3, ही पण बाजू किती, 3च आहे. म्हणजे सूत्र काय, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू × बाजू. आयताचे क्षेत्रफळ लांबी × रुंदी, आणि चौरसाचे क्षेत्रफळ बाजू × बाजू. या अगोदर आपण परिमितीची सूत्रं पाहिलेली आहेत. आता सोडून पाहूया, 20 सेमी बाजू असलेल्या चौरसाकृती रुमालाला कडेला लेस लावायची असेल तर एकूण किती सेमी लागेल. तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, परिमिती काढावी लागेल. किती आहे ती, 20 × 80 म्हणजे 20 80 सेमी लागेल. तसेच 40 80 मीटर लांब, 30 मीटर रुंद भूखंडाला 3 पदरी कुंपण घालण्यासाठी लागणाऱ्या तारेची एकूण लांबी किती. आपण पहिल्यांदा काय करूया, परिमिती काढूया. आता इथे लांबी आणि रुंदी वेगवेगळी आहे. ओके, म्हणजे हा आयत आहे, म्हणजे आयताची परिमिती. इथपर्यंत काय करूया आपण, आयताची परिमिती. काय शोध, 2 कंसात लांबी अधिक रुंदी बरोबर 2. लांबी किती आहे, 80 मीटर, रुंदी किती आहे, 30 मीटर. ही लांबी आहे, रुंदी आहे, किती आले, 2.
गुणले 8 ने 11 म्हणजे 110 म्हणजेच किती उत्तर आलं आहे 220। ओके उत्तर किती आलं आहे 220। ही एक पदरी कुंपण घालण्यासाठी किती लागेल 220 मीटर लागेल। असे आपल्याला किती पदरी घालायचे 3 पदरी कुंपणासाठी। आता काही उत्तर मी यानंतर या ठिकाणी लिहितो आहे। ओके तुम्ही यानंतर या साईडला उत्तर बघा 3 पदरी कुंपण घालण्यासाठी किंवा यानंतर तुम्ही पुन्हा पुढेच या नेक्स्ट तुम्ही व्हिडिओचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा व्हिडिओ पुन्हा बघू शकता किंवा स्क्रीनशॉट काढा आपण पुढे बघणार आहोत। आपल्याला काय करायचं 3 पदरी कुंपण घालण्यासाठी लागणाऱ्या तारेची लांबी 3 पदरी कुंपण घालण्यासाठी लागणाऱ्या तारेची लांबी म्हणजे आपण याला 3 ने गुणणार आहोत 220 ला 3 ने आपण काय करणार आहोत गुणणार आहोत 220 गुणिले 3 उत्तर पण तुम्हाला लगेच कळेल 32 6 32 6 0 म्हणजे 660। ओके पुढे उत्तर आहे 3 पदरी या अगोदरचं उत्तर तुम्हाला माहिती आहे 3 पदरी कुंपण घालण्यासाठी लागणाऱ्या तारेची लांबी बरोबर 3 गुणिले 220 बरोबर 666 660 मीटर कळले। नेक्स्ट बघूयात आपण तिसरं रेखांकित अर्ध्या भागाचे क्षेत्रफळ काढा। तर रेखांकित अर्ध्या भागाचे क्षेत्रफळ म्हणजेच काय रेखांकित आपण तिसरं सोडवतोय भागाचे क्षेत्रफळ बरोबर लांबी तर लांबी किती आहे लांबी गुणले कारण का क्षेत्रफळ काढतोय हा आयत आहे तर लांबी पूर्ण 6 आहे म्हणजे अर्थ अर्धी किती होणार 3 कळलं ही तर पूर्ण 10 आहे फक्त काय झाले ही याचं अर्ध झालं कारण का हा अर्धा भाग घेतला आहे 6 अर्ध किती आहे 3 म्हणजेच किती 30 सेमी कळलं तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती आले 30 सेमी। नेक्स्ट 14 चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणले बाजू इथे 12 गुणले 12 12 गुणले 12 किती 144 144 मीटर म्हणजे चौरसाकृती बाकीचे क्षेत्रफळ किती आले 144 मीटर कळले। ओके याच प्रकारे तुम्हाला अधिक सराव करण्यासाठी काही उदाहरणे दिलेली आहेत त्या उदाहरणांचा तुम्ही सराव करा। विद्यार्थी मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तसेच सबस्क्राईब करा। थँक्यू।